नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? सगळ्यात पहिल्यांदा क्रिकेट वगैरे हे ते सगळं बाजूला ठेवतो आणि पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना मनापासनं दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा देतो, कारण हा सण आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा असतो, पुढच्या वर्षीची नांदी देणारा असतो. त्यामुळे परत एकदा सांगतो, सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मुद्दा आहे तो तिसऱ्या कसोटी सामन्याचा, कारण पहिल्या दोन कसोटी सामने गमावल्यानी मुंबईच्या कसोटी सामन्यालासुद्धा एक वेगळी किनार आली आहे. दरवेळेला मी धार आली आहे वगैरे असं म्हणतो, मी किनार आली आहे म्हणू असं म्हणतो आहे. त्याची कारणं मी तुमच्या पुढे मांडणार आहे. भारतीय संघाला आलेल्या अपयशाचं एक महत्त्वाचं कारण काय आहे ते मी तुमच्यासमोर सविस्तरपणे मांडणार आहे. एका अर्थाने हा तिसऱ्या टेस्ट मॅचचा प्रिव्ह्यू म्हणूनच धरा तुम्ही, कारण हा कसोटी सामना वानखेडेला जाऊन मी कव्हर करणार नाही आहे. माझा जवळचा स्नेही मित्र शैलेश नागवेकर हा सकाळसाठी वार्तांकन करणार आहे. अर्थातच जी क्रिकेटची काय मीमांसा आहे ती मी करणार आहे, तुम्हाला अहवाल सादर करणार आहे. फक्त तो पुण्यात बसून करणार आहे, मुंबईला जाऊन कदाचित एखाद्या दुसऱ्या दिवशी करेन, कारण मी मित्रांना भेटण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे मुंबईला जाण्याची शक्यता आहे, फक्त ते थोडं नंतर जाणार आहे. परंतु महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी बोलणार आहे. काय कारण आहे, एक महत्त्वाचं कारण काय आहे की ज्याच्यामुळे भारतीय संघाला अपयश यायची एक शक्यता या पहिल्या दोन टेस्ट मॅचच्या याच्यानंतर मला जी कळली त्याच्याविषयी बोलणार. त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. या पहिल्या दोन कसोटी सामन्यातल्या पराभवाचं जे काही कारणं आहेत त्या सगळ्यांना जिव्हारी लागलेली आहेत. भारतीय संघाकडनं असा कमजोर खेळ हा कोणालाच अपेक्षित नव्हता आणि त्याच्यानंतर टीकेचा भडीमार झाला आहे. आणि ज्याचे धनी हे भारतीय क्रिकेट संघातले खेळाडूच आहेत, प्रशिक्षक आहेत, की ज्यांना ही गोष्ट सहन करायला पाहिजे. त्याचं कारण, जेव्हा भारतीय संघ जिंकतो तेव्हा तुमचं कौतुक होतं, जेव्हा तुम्ही हारता तेव्हा ते तुमच्यावरती टीका होणार ती सहन करता यायला पाहिजे. बऱ्याचशा वेळेला भारतीय क्रिकेट संघातले खेळाडू म्हणा, विराट कोहलीच्या वेळेला आणि रवी शास्त्रीच्या वेळेला तर हे खूप जास्त होतं. आत्ता गौतम गंभीर आल्यानंतर कॅप्टन रोहित शर्मा नाही, परंतु बाकीचे खेळाडू नेहमी म्हणतात आम्ही बाहेरच्या आवाजाविषयी लक्ष देत नाही, बाहेर काय बोललं जातं, मीडियामध्ये काय बोललं जातं आणि खास करून शत्रुपक्ष म्हणजे सोशल मीडियात काय बोललं जातं ह्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही, आम्ही आमच्या प्रोसेसकडे लक्ष देतो. आता या प्रोसेसवरतीच मी बोलतो. प्रोसेस म्हणजे काय? तुम्ही तयारी म्हणता, ज्याला क्रिकेटमध्ये सराव म्हणतात, ज्याला संगीत आणि म्युझिकच्या क्षेत्रात रियाज म्हणतात, कित्येक वेळेला जे डॉक्टर असतात ते प्रॅक्टिस म्हणतात, वकील प्रॅक्टिस म्हणतात, काही जणं त्याला साधनासुद्धा म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये मला एक वैगुण्य दिसलं. भारतीय संघ पहिल्यांदा एक गोष्ट अत्यंत क्लिअर करतो, भारतीय संघाचा पाठलाग करत असताना मेहनत म्हणा, एकाग्रता म्हणा, लगन म्हणा, ह्याच्या बाबतीत भारतीय संघ कमी पडत नाही आहे. हे मी अधिकाराने सांगतो. त्याचं कारण, यांचा सराव किती तन्मयतेने चालतो या गोष्टीचा मी पूर्णपणे अनुभव घेतलेला आहे. दुर्दैवाने आता नवीन नियमांमुळे आम्हाला त्या प्रॅक्टिसचे व्हिज्युअल, प्रॅक्टिसचे बारकावे हे तुमच्यासमोर मांडता येत नाही, कारण आता वेड्यासारखी रेस्ट्रिक्शन ही पत्रकारांवरती घालून ठेवले. जाऊ दे, तो एक वेगळा चर्चेचा मुद्दा आहे. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सराव बघत असताना मेहनत, लगन, एकाग्रता सगळी दिसते. जी गोष्टीचा अभाव आहे ती गोष्ट आहे वैविध्यता, इनोव्हेशन. ह्या गोष्टींचा संपूर्णपणे अभाव दिसतो. कारण मी तुम्हाला सांगतो, एक जमाना असा होता की जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ शेनवॉनच्या बरोबर, म्हणजे शेनवॉन त्यावेळेला लेग स्पिनर म्हणून खूपच महान झालेला होता, भारताच्या दौऱ्यावरती येणार होता आणि त्याच्यामध्ये शेनवॉन बुटांच्या मार्कनी जे खड्डे तयार झाले ते राऊंड विकेट त्याच्यामध्ये बॉल टाकून, म्हणजे राऊंड विकेट म्हणजे बॅट्समनच्या डाव्या बाजूला जे खड्डे झालेले असतात ते तो त्याच्या त्या रफमध्ये टाकून बॉल वळवायची एक वेगळीच कला ही त्यांनी साध्य केलेली होती. आणि त्या कलेचा सगळीकडं तो प्रभाव पाडत होता. भारतीय संघाचा प्रमुख खेळाडू सचिन तेंडुलकरनी ही गोष्ट चाणाक्षपणे हेरलेली होती आणि त्यावेळेला तो त्याच्या तयारीला लागलेला होता वेल इन ॲडव्हान्स. या तयारीमध्ये त्यांनी काय केलेलं होतं,
तर सराव सुविधेमध्ये त्यांनी कित्येक वेळेला रफ विकेटवरती बॅटिंग केली एवढंच नाही तर असं बोललं जातं, खरं खोटं देव जाणे. एक प्रॅक्टिस मी त्याची पाहिलेली होती जी रफ विकेटवरती होती. नंतर काही वेळ तो अक्षरशः आउटफील्डला सुद्धा स्टंप लावायचा आणि स्पिन बोलर्सना बॉलिंग करायला लावायचा आणि त्याच्यानंतर तो म्हणायचा मी प्रयत्न असा करत होतो प्रॅक्टिस करत असताना की माझे डिफेन्सिव्ह ऑप्शन काय आहेत, माझे अटॅकिंग ऑप्शन काय आहेत. आणि याची सगळ्याची पूर्वतयारी करून एवढंच नाही तर त्यावेळेला रणजी विजेत्या मुंबई संघाचा दौऱ्यावर आलेल्या पाहुण्या संघाविरुद्ध ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध ब्रेबॉर्नला सराव सामना, सराव सामना हा शब्द चुकीचा आहे, सामनासुद्धा होता फर्स्ट क्लास क्रिकेटचा, त्याच्यामध्ये सुद्धा खेळायची सचिननी तयारी दाखवलेली होती. मुंबई क्रिकेट असोसिएशन बेहद्द खुश झालं, लोकांपर्यंत बातमी पोचली, तिकीटं धडाधडा विकली गेली. सचिननी त्या सामन्यामध्ये 200 धावा केल्या आणि त्याचासुद्धा एक अंदाज त्यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा घेतला होता. आणि त्याच्यानंतर जाऊन चेन्नई कसोटी सामन्यामध्ये त्यांनी 155 धावांची अफलातून खेळी करून दाखवलेली होती भारतीय संघाला विजय करून देण्यात, ज्याचं वर्णन इयान चॅपल म्हणतो की ती मालिकेला कलाटणी देणारी खेळी होती. कारण तो असा निर्णायक क्षण होता की वॉन आपलं गारुड जे आहे लेग स्पिनचं गारुड तो फलंदाजांवरती टाकत होता. ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्या डावामध्ये आघाडीसुद्धा मिळालेली होती, 2 विकेट गेलेल्या होत्या आणि सचिन बॅटिंगला आलेला होता. तो डिफेन्सिव्ह खेळणार का अटॅकिंग खेळणार लोकांना अंदाज नव्हता. आणि त्याच्यानंतर सचिननी अफलातून आक्रमक खेळी सचिननी वॉन विरुद्ध करून दाखवली. त्याच्या लेग स्पिनला त्याने डिफेन्सही केले, अगेन्स्ट द स्पिन प्रेक्षकातसुद्धा षटकार मारले. हा प्रसंग मला तुमच्यासमोर एवढ्याकरता शेअर करावासा वाटला की तयारीमध्ये प्रिपरेशनमध्ये त्यांनी किती वैविध्यता आणली होती. शिवराम कृष्णनला म्हणे बोलवलेलं होतं, साईराज भोवतेले बोलिंगला होता, निलेश कुलकर्णी बोलिंगला होता, अजूनही क्लब क्रिकेटमधले चांगले स्पिनर हे त्यांनी बोलवून घेतले होते आणि त्याचा तो सराव खराब विकेटवरती करत होता. आत्ताच्या घडीला तरी गेल्या 2 टेस्ट मॅचेस मी कव्हर केल्या किंवा गेले काही वर्ष मी हे सतत बघतोय, ही वैविध्यता दिसत नाही. ठराविक नेट असतं, त्याच्यामध्ये विकेट लावलेली असतात, त्याच्यामध्ये हे 2-3 तास व्यवस्थित मन लावून सराव करतात, परंतु त्या सरावामध्ये कुठली वेगळी गोष्ट दिसत नाही. त्याचबरोबर उद्या समजा तुम्हाला सँटनरला तोंड द्यायचं आहे तर सँटनरचा जर का सराव तुम्हाला करायचा झाला तर जडेजापेक्षाही अक्षर पटेलला तुम्ही बॉलिंगला आणलं पाहिजे त्याला खेळताना, कारण अक्षरचा बॉल थोडाच वळतो आणि पडून सरळ जो येतो तो अप्रतिम येतो. त्यामुळे तो सराव सँटनरचा त्यांनी तसा करताना मला ते दिसलेले नाही आहेत. या सगळ्यामध्ये तुम्हाला सातत्याने डोकं खाजवायला लागतं, विविध कल्पक गोष्टी या आणायला लागतात आणि त्याचा परिणाम 2 प्रकारे होतो. एक तर सामन्याची तयारी होते, लोकांना कसं खेळायचं काय खेळायचं ह्याची तयारी होते, त्याच्याहीपेक्षा सरावामध्ये एक मजा येते, त्यामध्ये एक कलात्मकता येते. त्यामुळे सरावातला जो काय म्हणतात त्याला मजेचा भाग, मेहनतीचा भाग याचं मिश्रण होतं आणि त्याचा परिणाम मग सामन्यामध्ये तुम्हाला जास्त झालेला दिसतो आहे. ही गोष्ट मला अभावानी दिसते, हा मला महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासमोर मांडायचा आहे. कित्येक वेळेला राहुल द्रविड असू देत किंवा लक्ष्मण असू देत, सौरव गांगुली असू देत, सेहवाग असू देत, सराव करताना विविध क्लुप्त आणायचे. कित्येक वेळेला हे जुने जाणते खेळाडू अचानक सरावामध्ये बॅटिंग करत असताना एखाद्या बॉलरला जाऊन विचारायचं असे की काय रे तुला बरं नाही आहे का रे, तो बॉलर म्हणायचा का काय झालं, नाही नाही तो बॉल नेहमीसारखा सपकन येत नाही आहे. एवढं जरी बोलून त्याला उचकवलं तरी तो बॉलर एकदम पेटायचा आणि नंतर तो तिखट मारा करायचा. मग त्या सरावामध्ये त्या तिखट माऱ्यामुळे एक प्रकारची मजा यायची, एक प्रकारची धार यायची. ही गोष्ट आत्ताच्या घडीला खूप अभावाने दिसते कारण सगळेजण आपापल्या सरावामध्ये मग्न असतात, चांगल्या प्रकारे सराव करतात, मेहनत करतात, परंतु त्याच्यामध्ये हे एलिमेंट्स दिसत नाही. त्यामुळे होतं काय की जेव्हा तुम्ही डायरेक्ट कसोटी सामन्यामध्ये उतरता, समोर सँटनर येतो किंवा अजून कुठला चांगला बॉलर येतो आणि मग तुम्हाला त्यांना फेस करताना त्रास होतो कारण तुमचा गृहपाठ हा वेगळ्या प्रकारे झालेला नाही आहे. एक लक्षात घ्या, जर तुम्हाला नरवीर तानाजीची गोष्ट ऐकायची असेल तर ती इतिहासाचा अभ्यास म्हणून केली नाही पाहिजे. सिंहगडावरती तुम्ही जायला पाहिजे, रात्रीच्या वेळेला तो कडा बघितला पाहिजे,
कसं त्यावेळेला तिथं झालं असेल ह्याचा अंदाज घेतला पाहिजे. आग्र्याला गेल्यानंतर आग्र्याहून सुटका महाराजांची कशी झाली असेल, कसे त्यावेळेला ते पेटाऱ्यातनं निघाले असतील ह्याचा विचार केला पाहिजे. नुसतं इतके साली या दिवशी हे झालं त्यावेळेला हे झालं असं करून तो अभ्यासाचा विषय नाही आहे, तो अत्यंत भावनिक पवित्र वेगळा विषय आहे. त्यास तसंच क्रिकेटचा अभ्यास करत असताना सुद्धा तुम्हाला नुसती मेहनत करून चालत नाही तर त्याच्यामध्ये कलात्मकता आणण्यासाठी काहीतरी वेगळे प्रयत्न करायला लागतात. पूर्वीच्या काळी ही कलात्मकता स्वतः खेळाडू शोधून काढत होते आणि त्याला मार्गदर्शक कधीकधी हातभार लावत होते. तसं आत्ताच्या घडीला ना मार्गदर्शक किंवा प्रशिक्षक करताना दिसत आहेत ना खेळाडू तो विचार करताना दिसत आहेत. म्हणून कदाचित हा एक महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो की येणारं अपयश हे त्यांना अचानक येतं आणि नंतर ते गोंधळून जातात. भारतीय संघाने पहिले 2 कसोटी सामने गमावलेले आहेत, मालिका हातातनं गेली आहे. याचा भयानक परिणाम हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्या खेळण्यावरती होणार आहे. त्याचं कारण साधं आहे, दुसरीकडे ऑस्ट्रेलिया चांगल्या पोझिशनमध्ये, आता ते घरच्या मैदानावरती भारताविरुद्ध 5 सामने खेळणार आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला स्कोप नाही असं माझं अजिबात म्हणणं नाही, परंतु त्या आव्हानाचं प्रमाण हे खूप जास्त आहे. दक्षिण आफ्रिका आत्ता बांगलादेशमध्ये मस्त खेळ करून धुमाकूळ घालते, नंतर त्यांचे सगळे सामने जे आहेत ते माय देशात आहेत, जिथं ते उत्तम खेळ करून योग्य परिणाम साधू शकतात. त्यामुळे भारतीय संघा एवढी संधी आता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला निर्माण झालेली आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण भारतीय संघाचा हा एकच सामना माय देशात आहे आणि नंतर 5 सामने हे ऑस्ट्रेलियामध्ये असणार आहे, जो अत्यंत कडवा मुकाबला असणार आहे. या सगळ्याचा विचार करून मला एवढाच मुद्दा शेवटी सांगा असा वाटतो, भारतीय संघांनी स्वतःसाठी अडचणी निर्माण केलेल्या आहेत. स्वतःचा पाय जाळ्यात गुंतवून आणि नंतर तो स्वतःच्या पायाभोवती बांधून टाकलेला आहे. याच्यातनं बाहेर यायला एक नाही, 2 नाही, 100 पट जास्त प्रयत्न करायला लागणार आहेत. ते प्रयत्न ते करतायत का? हो, परंतु त्याच्यामधली कलात्मकता दिसली तर कदाचित या अडचणीतनं बाहेर पडायचा मार्ग भारतीय संघाला दिसू शकतो. हा माझा मुद्दा होता. तुम्हाला हा मुद्दा पटला की नाही मला जरूर कळवा. तुमचे काय मुद्दे आहेत ते मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अर्थातच उद्या 3 कसोटी सामन्याचा प्रिव्ह्यू मी तुमच्यासमोर सादर करीन. बाय बाय.